मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करायची आणि आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याविषयी थोडेसे मार्गदर्शन करणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं काही ह्या फील्डमध्ये खूप काही जास्त एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये किंवा एक्सपर्टाईज सुद्धा नाहीये, पण आतापर्यंत जे माझे अनुभव आहेत त्यानुसार मी तुम्हाला काही टिप्स देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर माझे व्हिडिओ बघत असणाऱ्या आपल्या इतरही मैत्रिणींना स्वतःचेही काही एक्सपिरियन्स असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, म्हणजे आपल्या इतरही मैत्रिणींना तुमचे एक्सपिरियन्स उपयोगाला येऊ शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. आपला बिझनेस किंवा व्यवसाय याचा विचार करताना सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे आपल्या व्यवसायाची निवड करणे. व्यवसायाची निवड करताना तुम्हाला कुठला व्यवसाय करण्यात इंटरेस्ट वाटतोय, स्कोप वाटतोय, किंवा तुमच्या अंगामध्ये कुठले असे काही कलागुण आहेत ज्यांच्या आधारावर तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात, याचा सगळ्यात आधी तुम्हाला विचार करणं खूप गरजेचं आहे. माझी मैत्रीण अमुक तमुक बिझनेस करते आहे म्हणून मलाही तो बिझनेस करायचा आहे, कारण तिला खूप जास्त प्रॉफिट होतोय म्हणून मी पण करते, तर असा विचार कोणीही करू नका. प्रत्येकाची एक्सपर्टाईज ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असते. कोणाला एखादी वस्तू विकण्याची खूप छान कला असते पण तीच वस्तू त्यांना कशी बनवायची हे त्यांना माहिती नसतं. तर आपले स्वतःचे जे गुणधर्म आहेत, गुण आहेत, कलागुण आहेत, यांना तुम्ही स्वतः ओळखा आणि मग विचार करा की तुम्हाला कुठला व्यवसाय निवडायचा आहे. हा झाला आपला पहिला पॉइंट. आता व्यवसायाची निवड झाल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये दुसरा पॉइंट येतो, तो म्हणजे आत्मविश्वास किंवा त्याला म्हणतात कॉन्फिडन्स. तुम्ही जो कुठला व्यवसाय करणार असाल त्याविषयी तुम्हाला असणारा कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा आहे. आता काही जणी अशा असतात की ज्या आपला पार्लर चालवतात किंवा शिवणकाम करून छोटे छोटे पर्सेस शिवतात किंवा ड्रेस शिवतात, किंवा आपल्याही मैत्रिणी असतात ज्या मोत्यांचे दागिने बनवतात किंवा मोत्यांच्या रांगोळ्या बनवतात, ते सेल करतात, काही जणी केक बनवतात. पण आपण कुठलीही गोष्ट करत असू, ती जर गोष्ट आपण योग्य करत आहोत, आपण योग्य मार्गाने करत आहोत, त्यामध्ये आपण कुठलेही कोणाला फसवणूक न करता आपण जर ती गोष्ट करत आहोत, तर आपल्याला स्वतःवर असणारा कॉन्फिडन्स हा खूप गरजेचा आहे. आणि तो कॉन्फिडन्स आपल्या बोलण्यामध्येही समोरच्याला दिसला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करतात, ज्यावेळेला आपण स्वतःबद्दल काहीतरी बोलतो, त्यावेळेला समोरचा व्यक्ती आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास हा बघत असतो. तर त्यावेळेला तुम्ही जेव्हा स्वतःच्या बिझनेसबद्दल सांगत असाल, व्यवसायाबद्दल सांगत असाल, त्यावेळेला तुम्ही कॉन्फिडंटही असलात पाहिजे. शिवाय तुम्हाला आपल्या बिझनेसबद्दल हा गर्वही असला पाहिजे की मी आज जे काम करत आहे ते काम हे उत्तम करत आहे आणि ते मी एन्जॉय करत आहे. तुमचे कुठलेही काम असू द्या पण ते तुम्ही एन्जॉय करत असणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. आता आपल्या याच्यामध्ये तिसरा पॉईंट जो येतो तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा याला म्हणतात भांडवल. आपण कुठलाही बिझनेस सुरू करताना आपल्याला भांडवल किंवा इन्व्हेस्टमेंटची ही खूप गरज असते. आता शक्यतो माझे जे व्ह्युअर्स आहेत, सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मोत्यांचे कामं करणाऱ्या, मोत्यांचे बिझनेस करणाऱ्या मैत्रिणी असल्यामुळे मी शक्यतो मोत्यांबद्दल बोलते. पण हीच गोष्ट ही तुम्हाला तुमच्या इतरही बिझनेसबद्दल अप्लाय होऊ शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता मी तुम्हाला सांगते की सुरुवातीला जेव्हा तुम्ही काही व्हिडिओज बघून मोत्याच्या वस्तू बनवायला सुरुवात केली असेल किंवा आताच तुम्ही करत असाल, तर तुम्हाला असं वाटत असेल की अरे मला भरपूर मोती हवे आहेत किंवा मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर मी तुम्हाला सांगते कुठलीही गोष्ट सुरू केल्यानंतर अगदी 10,000 आणि 12,000 इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंगला करू नका. हळूहळू इन्व्हेस्टमेंट करा, स्मॉल इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की 2 ते 3 हजारापर्यंतचे मोती तुम्ही मागवू शकतात. यानंतर वेगवेगळ्या कलरचे मोती 2 ते 3 हजारामध्ये बसतील. वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही मागवून त्यामध्ये 15 ते 20 वस्तू आरामात बनवू शकतात. त्या वस्तूचे तुम्ही मार्केटिंग करून बघा, त्याचा तुम्हाला खप कसा मिळतोय हे बघा. ते तुमच्या वस्तू जर विकल्या गेल्या आणि त्या कितीला विकल्या गेल्या, तुम्हाला किती प्रॉफिट होतोय ह्याचा विचार करून आणि मग तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट ठरवू शकतात आणि इन्व्हेस्टमेंट वाढवू शकतात. पण सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी छोट्या अमाऊंटपासून इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे शक्यतो तुम्हाला तोटा हा होणार नाही. आता आपल्या याच्यामध्ये चौथा पॉईंट असणार आहे तो म्हणजे स्मॉल गिफ्ट्स. आता तुम्ही म्हणाल स्मॉल गिफ्ट्स म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी बनवतो, मोत्याच्या वस्तू असतील, शिवणकामातल्या छोट्या छोट्या पर्सेस असतील,
अशा वेळेला आपली मार्केटिंग ही घरापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय करायचं, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, म्हणजेच आपल्या सोसायटीमधल्या लोकांना किंवा आपल्या शेजारच्या पाजारच्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना, तुम्ही छोट्या छोट्या आपल्या बनवलेल्या ज्या वस्तू असतात, म्हणजे मोत्याच्या वस्तू बनवत असाल तर मोत्याची छोटी पावलं झाली किंवा सुपाऱ्या झाल्या किंवा 4 ते 5 फुलांचे सेट करून झाले, हे तुम्ही ॲज अ गिफ्ट पर्पज म्हणून देऊ शकतात. ह्याने काय होणार आहे, तर जर फॉर एक्झाम्पल मी एखादी वस्तू माझ्या बहिणीला दिलेली असेल गिफ्ट, तिच्याकडे जर 4 पाहुणे आले, त्यांनी विचारलं की अगं ही मैरप कोणी दिली ग, किंवा ही फुलं कोणी दिली ग, किती सुंदर दिसत आहेत, ती काय सांगणार, अगं माझी बहीण हे फुलं बनवते, तर मी तुम्हाला तिचा नंबर देते, तुम्ही तिच्याकडनं ही फुलं बनवून घेऊ शकतात. तर हे जे असतं हे ओरल मार्केटिंग, बायकाच एकमेकींचं मार्केटिंग करतात, हे कुठल्याही सोशल मीडिया मार्केटिंग किंवा पेड मार्केटिंगपेक्षा सगळ्यात जबरदस्त मार्केटिंग असतं. आणि ह्या मार्केटिंगचा फायदा तुम्ही नक्की घ्या, की आपल्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना तुम्ही छोटे छोटे जे तुम्हाला परवडतील असे गिफ्ट तुम्ही त्यांना नक्की भेटवस्तू म्हणून द्या. बघा, मी तुम्हाला सांगते 100% तुम्हाला ऑर्डर्स नक्की मिळतील. 5वा पॉईंट असणार आहे ब्रँडिंग. आता तुम्ही म्हणाल ब्रँडिंग म्हणजे काय, तर ब्रँडिंग म्हणजे काय, तर आता तुम्ही कोलगेट वापरतात, पॉन्ड्सची पावडर वापरतात, किंवा कुठल्याही घर आपण डीमार्टमधनं किंवा किराणा दुकानामधनं कुठलीही एखादं प्रोडक्ट घरी आणलं, तर त्याच्यावर त्याच्या कंपनीचं नाव लिहिलेलं असतं, कुठे काही फोन नंबर वगैरे लिहिलेले असतात, तर याला म्हणतात ब्रँडिंग. यामुळे काय होतं, समजा तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे गेले आणि तुम्हाला तिथली एखादी समजा फेस पावडर आवडली, तुम्ही काय बघता, अरे डबा बघतात, अरे ही एक पॉन्ड्सची पावडर आहे, हिचा हा फ्लेवर आहे, मी आता पुढच्या वेळेला हीच पावडर आणते. तर ह्याने काय होतं की तुम्हाला समोरच्याला विचारण्याची गरजच पडत नाही की हे तुम्ही कुठून आणलं किंवा कुठे मिळेल किंवा ह्याचं नाव काय, तुम्हाला त्याच्या पॅकेजिंगवरूनच समजतं की हे कुठल्या कंपनीचं आहे. तर आता हे करत असताना तुम्हाला आपल्या प्रोडक्ट जेव्हा तुम्ही सेल करतात, म्हणजे तुम्ही परगावी पाठवतात किंवा तुमच्याच गावामध्ये तुम्ही इतर कोणाला हे प्रोडक्ट जेव्हा तुमचे देत असतात, त्यावेळेला त्या प्लास्टिकच्या पिशवीवर किंवा त्या प्लास्टिकच्या डब्यावर तुम्ही जर तुमचं नाव, फोन नंबर आणि तुमच्या फेसबुकचं वगैरे पेजचं ॲड्रेस हे जरी तुम्ही दिलं, तरी सुद्धा समोरच्याला तुमच्यापर्यंत रीच व्हायला खूप इझी पडेल. म्हणजे मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल सांगते की मी माझा एक मोत्याचं एक वस्तू होत्या, छानसं पॅकिंग वगैरे करून माझ्या मावशीला मी गिफ्ट म्हणून दिलं आणि त्या पॅकिंगवर मी माझं स्टिकर चिटकवलं, त्याच्यावर माझं नाव होतं, माझ्या क्रिएशनचं नाव आणि खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर होता. ज्या वेळेला माझ्या मावशीकडे कोणीतरी पाहुणे आले होते, त्यांना त्या रांगोळ्या आणि ते सगळं खूप आवडलं, तर माझ्या मावशीने सांगितलं हा घ्या डबा, तिच्यावर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला आहे, तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या रांगोळ्या बनवून देईल. ह्यामुळे तुमचा जो बिझनेस आहे तो लोकांपर्यंत पोहोचायला आणि खूप दूरपर्यंत पोहोचवायला याची खूप मदत होऊ शकते. आता आपला पॉईंट नंबर 6 असणार आहे हँडमेड ब्रँडिंग. हँडमेड ब्रँडिंग म्हणजे काय, तर आता आपण सगळ्या ज्या मैत्रिणी आहोत त्या सगळ्याजणी आपण अगदी कमी लेवलच्या स्केलवर काम करत आहोत, म्हणजे आपण स्टिकर वगैरे बाहेरून छापून आणून हे सगळं नाही करत आहे, म्हणजे किंवा आपल्याला ते परवडणारही नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला ब्रँडिंगचे अगदी सोपे उपाय सांगते. जसं की या स्टिकरवर मगाशी हँडमेड ब्रँडिंग असं जे नाव आलेलं होतं, तर माझी एक मैत्रीण आहे जी घरगुती ज्वेलरी बनवते, म्हणजे तुम्ही सांगाल तिला तशा प्रकारची ती ज्वेलरी बनवते आणि त्या ज्वेलरीवर ती काय करते, तर त्याचा मागचा जो पुठ्ठा असतो त्या पुठ्ठ्यावरती तिच्या हाताने स्केचपेनने लिहून तिचं ब्रँडिंग करत असते, त्याच्यावरती वेगवेगळे फुलं पानं वगैरे काढते, सुंदर त्याला अगदी डेकोरेट करते आणि ते हँडमेड ब्रँडिंग करते, ज्याच्यावर तिचं क्रिएशन, श्लोका क्रिएशन नासिक आणि तिचा फोन नंबर तिथे लिहिलेला असतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं अगदी म्हणजे साधा एका कागदावर कलरफुल कागद आपल्या मार्केटमध्ये कुठेही मिळतात, कलरफुल पेपर्स तुम्ही मार्केटमधून आणू शकतात आणि त्या पेपर्ससाठी तुम्ही स्केच पेन्स म्हणा किंवा कलर रंगीत पेनही असतात, ते पेनही जर तुम्ही आणले तर वेगवेगळ्या पेननी आपण आपले क्रिएशनचं, म्हणजे मी माझं सांगते की स्फूर्ती क्रिएशन, धनश्री कुलकर्णी गोपटे आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर असं जर आपण ब्रँडिंग केलं तर ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. हँडमेड ब्रँडिंग लोकांना खूप भावतं पण आवडतं पण आणि ब्रँडिंगही होतं आणि शिवाय हँडमेड असल्यामुळे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं. तर हा विचार नक्की करा, तुम्ही साधी छोटी पावलं जरी विकत असाल तरी त्याच्या प्लास्टिकच्या पिशवीवर छोटंसं एक स्टिकर चिटकवा आणि त्याच्यावर तुमच्या क्रिएशनचं नाव आणि तुमचा फोन नंबर टाकायला विसरू नका, याने तुमचा रीच आणखीन वाढू शकतो. आता आपला 7वा पॉईंट असणार आहे डिजिटल इमेज ब्रँडिंग.
डिजिटल इमेज ब्रँडिंग म्हणजे काय? तर तुम्ही कुठल्याही वस्तू जेव्हा बनवतात, म्हणजे मोत्याचं तुळशी वृंदावन बनवलं, मोत्याची समई बनवली, मोत्याची पावलं बनवली, की तुम्ही काय करतात की ती फोटो तुम्ही स्टेटसवर ठेवतात किंवा वेगवेगळ्या ग्रुप्सवर तुम्ही ते फोटो शेअर करतात की हे सगळं मी बनवते आणि हे तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर माझ्यापर्यंत तुम्ही येऊ शकतात. पण बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो, की आपले जे फोटो असतात ना, म्हणजे तुम्ही बनवलेल्या वस्तू हे कोणीतरी स्वतःच्याच नावाने दुसरीकडे खपवत असतं की हे मी बनवते वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी पण व्हायला नाही पाहिजे. आणि मुख्य म्हणजे तुमची इमेज कुठेही पोहोचली, म्हणजे तुमची इमेज अगदी तुम्ही जी बनवलेली वस्तू आहे त्याचा फोटो काढलेला, तो फोटो अगदी नागपूरपासून नाशिकला किंवा जळगावपर्यंत जरी पोहोचला, तरी त्या इमेजवर जर तुमचा लोगो, त्याच्याखाली तुमचा फोन नंबर हे जर सगळं दिलेलं असेल, तर त्या इमेजवरून सुद्धा डिरेक्टली तुम्हाला कॉल्स येऊ शकतात की अशा अशा व्हॉट्सअप ग्रुपवर मला ती इमेज मिळालेली आहे आणि मला हे तुळशी वृंदावन म्हणा किंवा ही समई मला खूप आवडली, तर ह्याची मला तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे. तर हे सुद्धा गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे. आता ह्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगते. ज्या वेळेला मी व्हिडिओही बनवत नव्हते, 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला मी तुळशी वृंदावन बनवलेलं होतं आणि त्याच्यावर मी माझा लोगो टाकला होता आणि खाली फोन नंबर दिलेला होता आणि माझ्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये आणि इतर ग्रुप्समध्ये मी ते शेअर केलं. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना, मावशांना, काकूंना हे सगळं माझी क्रिएटिव्हिटी नेहमीच आवडायची, ते पण त्यांच्या इतर सोशल ग्रुपमध्ये हे सगळं शेअर करायचे. तर मैत्रिणींनो, मला अगदी नागपूरपासून US पर्यंतचे सुद्धा मेसेज आलेले होते की तुमची इमेज आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आम्हाला ते तुळशी वृंदावन खूप आवडलं आहे, तर ते आम्हाला विकत घ्यायचंय. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमची इमेज सोशल मीडियाच्या आधारावर कुठेही पोहोचू शकते आणि तुम्हाला कुठूनही कस्टमर मिळू शकतात. त्यामुळे तुमच्या फोटोवर प्रोडक्टच्या तुमचं नाव आणि लोगो असणं खूप गरजेचं आहे. आता आपला पॉइंट नंबर 8 असणार आहे सोशल मीडियाचा उपयोग. आता मी तुम्हाला सांगते, आपल्या पूर्ण मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया हा खूप मोठा पार्ट आहे आणि ह्याचा खूप मोठा रोल आहे आपल्या या व्यवसायाच्या वाढीसाठी. तर तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल, म्हणजे फेसबुक वापरत असाल, इंस्टाग्राम वापरत असाल, तर त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. फेसबुक वापरत असाल तर तुम्ही स्वतःचं फेसबुक पेज क्रिएट करा, त्या पेजवर तुमचे वेगवेगळे जे क्रिएशनचे फोटो आहेत ते फोटो त्यावर शेअर करा. फेसबुकवर वेगवेगळे ग्रुप्स जॉईन करा, महिला ग्रुप्स असतात, त्यानंतर वेगवेगळ्या सिटीचे, नाशिक सिटीचे वेगळे ग्रुप, पुण्याचे वेगळे ग्रुप, ठाण्याचे, मुंबईचे, आपल्या प्रत्येक सिटीचे वेगवेगळे महिला ग्रुप्स असतात, कंबाईंड ग्रुप्स असतात, आपल्या समाजाचे वेगवेगळे ग्रुप्स असतात. हे सगळे ग्रुप्स तुम्ही मॅक्झिमम जॉईन करण्याचा प्रयत्न करा. त्यावर तुम्ही ॲक्टिव्हली दिवसात एक म्हणा किंवा 2-3 दिवसांनी एक म्हणा तुमच्या पोस्ट ह्या करत राहा. याच्याने तुमचा रीच हा फार वाढेल. आता तुम्ही म्हणाल की काही जण हे फक्त चौकशी करतात पण आमच्यापर्यंत येत नाही किंवा लगेचच वस्तू विकत घेत नाही, पण मला काय म्हणायचंय की आधी तुमचा रीच तेवढा वाढू द्या. म्हणजे तुम्ही जर दिवसातून एकदा किंवा 3-4 दिवसातून एकदा जर तुम्ही फेसबुक पेजवर, फेसबुकच्या ग्रुप्सवर जर तुम्ही पोस्ट टाकत असाल, तर कुठेतरी कोणाच्या तरी डोक्यामध्ये स्ट्राईक होऊ शकतं की कोणाला तरी रुखवत हवं असेल तर अरे हो, ती व्यक्ती आहे, तिचे कायम मी फेसबुकवर ग्रुपवर वगैरे पोस्ट बघत असते, ती तुला नक्की बनवून देईल. मग लगेच तुमचं नाव सर्च करून किंवा तुमच्या फेसबुक पेजचं नाव सर्च करून कोणीही तुमच्यापर्यंत लगेचच रीच होऊ शकतं. आता यूट्यूब सुद्धा एक माध्यम होऊ शकतं. यूट्यूबमध्ये काय म्हणजे फक्त मी जसं शिकवते तसं तुम्ही शिकवलंच पाहिजे किंवा तुम्हाला शिकवता यायलाच पाहिजे, तर असं नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर तुमच्या ज्या गोष्टी बनवलेल्या असतात त्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या म्युझिकचा वापर करून आणि वेगवेगळ्या व्यवस्थित ठेवून त्याचासुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवून तर तुम्ही यूट्यूबला टाकला, तर भरपूर जण तुमच्यापर्यंत रीच होऊ शकतात. अगदी म्हणजे दुसऱ्या देशामधले सुद्धा आपले मराठी बांधव आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत रीच होऊ शकतात. उलट फोटोपेक्षा व्हिडिओमध्ये त्याची साईज किंवा त्याचं आकार जो आहे तो व्यवस्थित समजतो, शिवाय त्याचं अट्रॅक्शनही वाटतं, त्यामुळे लवकरात लवकर कस्टमर आपल्यापर्यंत रीच होऊ शकतात. जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर इंस्टाग्रामवरही तुम्ही असंच अकाउंट सुरू करून तिथेही तुम्ही पोस्ट या करू शकतात. तर सोशल मीडियाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करा. व्हॉट्सअपचे सुद्धा ग्रुप्स, वेगवेगळे महिला ग्रुप्स जॉईन करा, तुमच्या एरियातले ग्रुप्स जॉईन करा, सोसायटीमधले ग्रुप्स जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्ही पोस्ट करा आणि प्रत्येक पोस्टवर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या वस्तूची किंमत लिहा. तुम्हाला नक्की चांगला रिस्पॉन्स मिळेल. आता आपल्या याच्यामधला 9वा पॉइंट असणार आहे तो म्हणजे कस्टमरचा फीडबॅक किंवा कस्टमरचे तुमच्याबद्दलचे इनपुट्स.
तर आता ज्या वेळेला तुम्ही कस्टमरला एखादी वस्तू डिलिव्हर्ड करतात आणि त्या कस्टमरला ती वस्तू आवडली आहे की नाही याचा विचार तुम्ही नक्की विचारात घ्या की त्यांना ती वस्तू कशी वाटते. त्यांना जर ती वस्तू आवडली तर त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्याबद्दलचा असणारा जो रिव्ह्यू आहे, फीडबॅक आहे, चांगला वाईट जो असेल तो फीडबॅक तुम्ही नक्की घ्या. जर फीडबॅक थोडा वाईट असेल तर त्यावर तुम्ही कसं चांगला करण्याचा प्रयत्न करता येईल ह्याचा विचार करा. आणि जर फीडबॅक तुम्हाला खूप चांगला दिलेला असेल तर तोही फीडबॅक त्यांना तुमच्या सोशल मीडिया हँडल्सवर द्यायला लावा. युट्यूबवर तुमचं चॅनल असेल तर तिथे खाली तुम्हाला द्यायला लावा की आम्हाला तुमच्याकडून खूप सुंदर वस्तू मिळाल्या आहेत आणि आम्ही रुखवतामध्ये ठेवल्या होत्या, खूप जणांना त्या वस्तू खूप आवडल्या. किंवा फेसबुक पेजवर सुद्धा असेच रिव्ह्यू तुम्ही त्यांना टाकायला रिक्वेस्ट या करू शकतात. कारण प्रत्येक व्यक्तीचं इम्प्रेशन काय असतं की अरे कस्टमरचे चांगले रिव्ह्यू आलेले आहेत म्हणजे नक्कीच ही व्यक्ती काहीतरी चांगलं प्रोडक्ट आपल्याला देत असणार. त्यामुळे कस्टमर्सच्या बोलण्याला नक्की व्हॅल्यू द्या. ते वाईट असो किंवा चांगलं असो त्यांची व्हॅल्यू, त्यांच्या बोलण्याची व्हॅल्यू ही नक्की तुम्हाला तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरेल. आपला आता पॉईंट नंबर 10 असणार आहे गुणवत्ता हमी म्हणजेच क्वालिटी अश्युरन्स. आता ज्या वेळेला तुमच्याकडून कस्टमर पहिल्यांदा एखादी वस्तू विकत घेतो त्यावेळेला त्या व्यक्तीला ती वस्तू आवडली आहे की नाही आवडली आहे यावरून ते तुम्हाला पुढची ऑर्डर देण्याचं ठरवतात. तर जर तुम्हाला त्या व्यक्तीची दुसरी ऑर्डर आली तर तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही सेकंड टाइम सुद्धा क्वालिटी तीच मेंटेन केली पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही चांगल्या क्वालिटीचे मोती वापरले होते आणि आता तुम्हाला व्यवस्थित ऑर्डर्स मिळायला लागलेले आहेत. मग आता तुम्ही विचार केला की मार्केटमध्ये थोडे कमी क्वालिटीचे पण जरा स्वस्तातले मोती पण आहेत, किंवा स्वस्तातलं पण, एखाद्या दुसऱ्या बिझनेसबद्दल मी बोलते तर स्वस्तातलं मटेरियल पण आहे अवेलेबल. वस्तू सारखीच दिसणार आहे पण मटेरियलमध्ये थोडासा फरक आहे किंवा हिचं जरा क्वालिटी लो आहे. जर तुम्ही अशी गोष्ट केली तर ते कस्टमर सॅटिस्फाय होणार नाही आणि त्यामुळे तुमचं बॅड इम्प्रेशन हे पडू शकतं. त्यामुळे ते व्यक्ती जर तुमच्या वस्तूला तुम्ही सांगताय ती किंमत द्यायला रेडी होत आहे तर तुम्ही सुद्धा ती क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. म्हणजे जी आधी तुम्ही वस्तू देत होतात व्यवस्थित क्वालिटीची, चांगल्या क्वालिटीचे मोती वापरून किंवा चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून, तेच मटेरियल तुम्ही नेहमी वापरलं पाहिजे, लाईफ टाईम वापरलं पाहिजे. जास्तीत जास्त क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. क्वालिटी लो कधीही नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपले जास्तीत जास्त कस्टमर हे टिकून राहतात आणि त्या टिकलेल्या कस्टमर्समुळे आणखीन आपल्याला कस्टमर्स हे फ्युचरमध्ये मिळू शकतात. तर मैत्रिणींनो, मला माझं जेवढं नॉलेज आहे त्या नॉलेजप्रमाणे मी तुम्हाला माझे थॉट्स शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझे विचार तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये तुमचे सुद्धा स्वतःचे काही वेगळे पॉईंट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या पॉईंटपैकी तुम्हाला जर एखादा पॉईंट डिटेलमध्ये एक्सप्लेन हवा असेल तर त्यावरही मी वेगळा व्हिडिओ बनवेल, पण ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल, चांगला वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.